आवडे चालू दे चालतात बरोबर एक वर्ष तरी मी पूर्वी कायम मी लाईन करायचो नॅशनल आणि राज्यामध्ये पण या तिकडून मागं बघा साहेब पहिल्या अशा गाड्या नव्हत्या एवढ्या मोठ्या गाड्या पूर्वी मोठ्या नव्हत्या पहिल्या गाड्या बोलून गेले त्याला ओढून गेले कुठे तो आता गाडीतून उमटत आहे गाडीतून उमटत आहे तुमच्या अंगाला घेऊ माझ्या अंगाला उडतोय ना हे काय मत झाला आता तुमच्या अंगाला ओढून पुढे टाकला झाली तेच सांगतोय आवाज कसा डमचा आवाज तेच तर मी तुम्हाला सांगतोय की हे असं कसं पूर्वी अशा गाड्या नव्हत्या आणि पूर्वी पाच गिअरच्याच गाड्या होत्या आता ह्या गाड्या सहा सहा गिअरच्या गाड्या झाल्या दुसरी गोष्ट पूर्वी सहा टायरी गाड्या होत्या त्या गाड्यांचं पासिंग किती असायचं चार टन पाच टन मी जेव्हा शेवटची गाडी म्हणजे ही गाडी चालवतो आजही साहेब तुम्ही ट्रक चालवत असताना जास्तीत जास्त लांब कुठेपर्यंत ट्रक चालवलाय त्यावेळेला मी गोवा राजस्थान दिल्ली संपूर्ण महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या राज्यांमधून जायचो त्यावेळेला काय त्या काळामध्ये काय असायचं की नॅशनल परमिट जे आहे ते चार राज्यांचंच मिळायचं आता ती पद्धत बदलली आहे आता ती पद्धत बदलली आहे गिअरच जर काही तेव्हा नाटकच आहे गिअर खरं आताच्या गाड्यांची एवढे इझी असतात आता पॉवर स्टेरिंग झाली पॉवर स्टेरिंग नव्हती आता पाणी एकदा टाकलं की चार चार दिवस गाडीला पाणी टाकायला लागत नाही पूर्वी दिवसाला शेकडो लिटर पाणी बरोबर घेऊन फिरावं लागायचं नाही पूर्वी तुमचा ट्रक होता शेठ ही संकल्पना तेव्हापासून लोकांनी म्हटलेलं आहे का शेठ भास्कर शेठ हे नाव हा माझी ह्या मोटर धंद्यामुळेच लोकांनी मला शेठ हे नाव दिलेलं मी माझ्या आयुष्यामध्ये बरेच धंदे केले याचा अर्थ व्यवसाय वेगवेगळे पण आजही मी माझा ट्रान्सपोर्ट व्यवसाय सोडलेला नाही आजही माझ्याकडे बऱ्याच गाड्या आहेत एक दोन गाड्या नाही आहेत पण आजही मी स्वतः बघणं फिरणं सगळं काही माझं मी करत असतो पूर्वी हे स्टेअरिंग दोघा दोघा तिघा तिघांनी ओढायला लागायचं आज आज भरलेल्या गाडीचं स्टेअरिंग सुद्धा इझी म्हणून फिरवतो थोडं सोपं होतं जाऊ दे मी
अजून इतपर्यंत मुंबईत नॉनस्टॉप जातो पण का आपली ही कार नॉनस्टॉप एवढी मोठी एवढ्या नवीन वर्जनची गाडी तुम्ही चालवली पती की आजच पहिल्यांदा एवढा नाही नाही ही गाडी आज मी पहिल्यांदा चालवली ड्रायव्हर मी शिकवलेला ड्रायव्हर कधी कच्चा होणार तुम्ही कधी कशी काय गाडी शिकला होता त्यावेळेला सुरुवातीला मी गाडीवर काय राहिलो होतो काय सांगू तुम्हाला आता अरे इंडिकेटर आहे जरा बघ बघ जरा इंडिकेटर बघ कधीपासून इंडिकेटर मी दिला आहे काय बोलणार आता ह्याला ट्रक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट